बिजली बिल माफ करने व बकाया बिजली बिल वसूली की मुद्दे के खिलाफ भाजपा ने राज्यव्यापी आंदोलन छेड़ दिया है। शुक्रवार को नागपुर के ऑटोमोटिव चौक में भाजपा ने हल्ला बोल आंदोलन किया। कोरोना काल में बढ़े बिजली बिल व उसके बाद महकमे द्वारा बिलों में की गई बढ़ोतरी के कारण लोगों में नाराजगी बढ़ती जा रही है। बढ़े हुए बिजली बिल के मुद्दे पर शुक्रवार यानी 5 फरवरी से पूरे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की ओर से हल्ला बोल आंदोलन किया जा रहा है। नागपुर के ऑटोमोटिव चौक में भारतीय जनता पार्टी ने हल्ला बोल आंदोलन किया। माननीय शरद पवार एकदा बोलले होते की कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नका, अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या वेळेला केलं होतं। आज शरद पवार मौन का आहेत, ते बोलत का नाही आहेत, ते आपल्या वित्तमंत्र्यांना सांगत का नाही आहेत, ते मुख्यमंत्र्यांवर दबाव का टाकत नाही आहे। जनतेचा प्रामाणिक प्रश्न आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला, श्रेय तुम्ही घ्या पण लोकांना न्याय द्या या मागणीसाठी आम्ही इथे हल्ला बोल केलाय। इथे मिलिंदजी माने आहेत, वीरेंद्र कुकरेजे आहेत, आमचे प्रदेश मंत्री धर्मपाल मेश्राम आहेत, इथे प्रभाकर येवले आहेत, आमचे संजय चौधरी अध्यक्ष आहेत आणि यांच्या नेतृत्वात आम्ही या उत्तर नागपूरमध्ये हे आंदोलन सातत्याने अधिकही करू। आमची पुन्हा नितीन राऊतांना विनंती आहे की तुम्ही एक झुंझुना आणण्याचा प्रयत्न करताय की NIT आम्ही पुनरुज्जीवित करू, यापेक्षा अधिक लोकप्रिय व्हायचं असेल, याचा फायदा मिळणार नाही पण लोकप्रिय व्हायचं असेल तर त्यांनी 100 युनिट बिल हे ॲव्हरेज मध्ये करून कमी करून रिवाइज बिल देऊन अधिक लोकोपयोगी निर्णय घेण्यामध्ये प्रयत्न करावा असं माझं त्यांना आव्हान आहे।